देवळाली छावणी परिषद हद्दीत अतिक्रमण करणाऱ्यांना प्रशासनाने कारवाईच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्यानुसार नोटिसींना दाद न देणाऱ्या अतिक्रमण धारकांवर कारवाईचा बडगा उगारत प्रशासनाने 3 दिवसीय अतिक्रमण निर्मूलन मोहिमेस प्रारंभ केला. देवळाली छावणी परिषद हद्दीत अनेक मालमत्ता धारकांनी आपली घरे, दुकाने, पत्र्याचे शेड, ओटे तसेच इमारतीच्या सामायिक जागेत अतिक्रमण केलेलं होतं. अशा प्रकारचे बेकायदेशीरित्या केलेले अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा छावणी परिषदेकडून कायदेशीर कारवाई केली जाईल अशा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार अतिक्रमण स्वतःहून काढून न घेणाऱ्या अतिक्रमण धारकांवर छावणी परिषदेने मंगळवारी कारवाईला प्रारंभ केला. त्यात गवळीवाडा येथील फोर्टिस विलाच्या पत्र्याचे शेड पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. या दरम्यान अतिक्रमण धारक व अधिकारी यांच्यात शाब्दिक वाद देखील झाले. पण पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणत वातावरण शांत केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत लोंडे यांच्यासह 15 पोलीस कर्मचारी व वाहतूक पोलिसांसह छावणी परिषदेचे अतिक्रमण अधिकारी रमेश चंद्र यादव, आरोग्य अधिकारी राजेंद्र ठाकूरांसह 1 JCB, 1 ट्रॅक्टर व 30 कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. वृत्तसंकलन विभाग, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.